तुम्हाला असं वाटतं का हो उर्मीनं मुद्दाम असं काही केलं असेल? बोला ना काहीतरी. बोलण्यासारखं काही नाहीये माझ्याकडे. तुम्हाला असं वाटतं का? तर काय फरक पडणार आहे? मला तरी नाही वाटत उर्मी असं काही करेल म्हणून. नंदिनीचं लग्न या घरासाठी किती महत्वाचं आहे याची कल्पना आहे तिला. ती नाही असं मुद्दाम काही करणार. समजूतदार आहे मुलगी ती, माणसांना धरून राहते. तिनं असं काही केलं असेल असं मला तरी नाही बाई वाटत. नंदिनीने असं काही केलं असेल असं वाटतंय का तुम्हाला? नाही हो, असं नाही म्हणायचं मला. मुद्दाम कुणीच केलं नसेल, पण होतं ना असं कधी कधी. नेहमी नेमकं हे नंदिनीच्याच बाबतीत कसं होतं याचं आश्चर्य वाटतंय मला. पण नशिबानं सुनीलच्या आई समजूतदार निघाल्या. त्यांनी काही मनावर घेतलं नाही होते. म्हणून आपण हे ते सहज सोडून द्यायचं. त्यांनी मनावर घेतलं नाही हा त्यांच्या मनाचा मोठेपणा झाला. म्हणजे काय झालं ते लाजीरवाणच होत. हो ना, असं व्हायला नको होतं. नाही पण मी आता सांगणार आहे उर्मीला, तू त्या नंदिनीच्या भानगडीतच पडू नकोस. ही उगाच काहीतरी करायला जाते आणि होतं भलतंच. आणि खरं सांगू का, चूक तशी माझीच होती. तर नंदिनी म्हणाली ना चांगलं पातळ नाही तिच्याकडे नेसायला. माझी पातळ म्हणजे पोक्तं बाईची, तिला काय आवडणार. म्हटलं उर्मी किंवा कोणाकडे असलं चांगलं पातळ तर बघूया. तर मला काय माहिती एवढ्याशा गोष्टीचं एवढं रामायण होईल म्हणून. आपण नंदिनीशी बोलूया का हो? म्हणजे काय बोलणं झालं, तिला कसा वाटला मुलगा, तिच्या मनात काय आहे? घाई नको, बघू. हरिओम. हरिओम. आपल्याला त्याच्याशी बोलायचं होतं तर त्यालाच आपल्याशी बोलायचंय म्हणे. कमालच झालं नाही. मला एकदम काय बोलावं सुचलंच नाही. आणि तो म्हणतोय की त्याचा नंदिनी बद्दलचा निर्णय झालाय. मलाही वाटतंय नंदिनी बाबत त्याचं ठरलेलं दिसतंय. पण मग त्याला नक्की काय बोलायचं असेल रे आपल्याशी? काय माहिती वासू, मला तर ना आता भीतीच वाटते. भीती कसली? त्याला नंदिनी आवडली नसेल तर? तसं असेल तर बरंच आहे, वाचला बिचारा. काय बोलतोयस तू? बरं ते जाऊ दे. मला सांग तुला असं का वाटतंय त्याला आवडली नसेल? म्हणजे बघ ना तू कसं म्हणाला, माझा निर्णय झालाय पण मला फक्त एकदा उर्मिताई आणि वासूशी बोलायचंय. हो पण त्यावरून त्याला ती आवडली नाहीये हे कसं सिद्ध होईल? सिद्ध होत असं नाहीये रे, पण बघ ना लॉजिकली जर ती पसंत असेल तर पसंत आहे असं सांगून टाकलं असतं तिने. त्यात आपल्याशी बोलण्यासारखं काहीच नाहीये. पण जर त्याला नकार द्यायचा असेल तर तो आपल्यामुळे अवघडल्यासारखा झाला असेल. त्याला असं वाटत असेल की आपल्याला काय वाटेल आणि म्हणून तो आपली समजूत घालणार असेल. असं खरंच वाटतंय तुला? नाही तर काय उर्मी, बॅग पॅक करूयात आपण. म्हणजे? म्हणजे आपल्याला आता इथे फार नाही राहता येणार. माणसं जोडणं, प्रेमानं निरोप घेणं हे सगळं विसर आता. असू काय बोलणं झालं ग तुमचं? नीट नाही बोलणं झालं आमचं. म्हणजे? म्हणजे महत्वाचं बोलत असताना रामचंद्र दादा येऊन पचकले. महत्वाचं म्हणजे? अग म्हणजे तेच पुढे काय वगैरे वगैरे. अग पण तुला त्याच्या मनाचा काही अंदाज वगैरे नाही? तुला काय वाटत तो काय म्हणेल, हो म्हणेल का नाही म्हणेल? मला नाही माहित. अगं पण तुला कसा वाटला तो? मला नाही आवडला. खबर फोडीन परत असं तोंडातून काढशील तर? ना आवडायला काय झालं ग, चांगला आहे मुलगा. आणखीन काय पाहिजे का तुला? चांगला कमावता आहे, शिकलेला आहे, निर्व्यसनी आहे, घरची माणसं सगळी चांगली आहेत. आणखी कोणतं स्थळ मिळणार आहे का तुला? म्हणे मला नाही आवडला. स्वतःला काय अप्सरा समजते? थोबाड बघितलेस का कधी आरशात?
हे बघ नंद, आधीच सांगून ठेवते, ते काय तुला होकार देणार नाही. त्यांच्या जागी मी असते ना तर तुला नकार देऊन निघून गेले असते. असली वेंदळे आणि बावळट मुलगी कोण करणार आहे? आता त्या त्यांचा सभ्यपणा म्हणा किंवा दादांच्या दबावाने म्हणा, त्यांनी अजून तुला काही नकार कळवला नाही. पण जर त्यांच्याकडनं होकार आला तर मी तुझी अशी नाटकं चालवून घेणार नाही, कळलं ना? हे बघ, मुकाट्याने त्याच्याशी लग्न करायचं आणि आपला रस्ता धरायचा. काय काय झालं तुझं? जाऊ दे जाऊ दे म्हणते तर तू जास्तच करायला लागलीस. नाही बी म्हणालीस ना तर दादा सोड, मीच तुला हाताला धरून घराबाहेर काढेन, कळलं ना? हे बघ उर्मी, तू आता कोणाशीही काहीही बोलायला जाऊ नकोस. वासू माईंनी अजून माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवलेला नाहीये. कशी ठेवणार ती विश्वास? म्हणजे त्यांच्या नजरेत मी दोषी नाहीये अरे, पण पूर्णपणे निर्दोषही नाहीये. ते बोलून सिद्ध होणार नाहीये, कोण विश्वास ठेवणार तुझ्यावर? कारण आपल्या माणसाने ठेवावा ना. मग मी ठेवतो. मी माईन नाही आपला माणूस मानते. तू मानून उपयोग नाहीये उर्मी. वासू, आमच्यात ते नातं आहे. मी मुलगी नाहीये त्यांची, पण सासू सोनेपेक्षा जास्त काहीतरी आहे आमच्यात. काय माहिती, थोडीशी मैत्री, थोडासा विश्वास. ते जे ना ते बोलून जाईल. तू आत्ता नको बोलायला जाऊस. वासू, आत्ता जर बोलले नाही ना कधीच बोलू शकणार नाही आम्ही. आणि सुनेलने जर नकार दिला तर मी विलन होईन सगळ्यांसाठी. त्यानंतर कोणीच माझं ऐकणार नाही. उर्मी, तुला का सगळ्यांना सतत एक्सप्लेनेशन द्यायचं असतं? ही लोक नंदिनीच्या बाबतीत पक्षपाती आहेत. आणि माझं तर स्पष्ट मत आहे हे सगळं नंदिनीने मुद्दामून केलं. पण हे कोणाला पटवून द्यायचं, कोण समजून घेणार? उर्मी, तू कशाला तुझ्या तोंडाची वाफ वाया घालवतीयेस? सोडून द्यायचं असतं. आपण सगळ्यांना सतत आनंदी नाही ठेवू शकत. आपलं सगळंच एकमेकांना पटलं पाहिजे असं नाहीये वासू. हो, पण माई दादांच्या आज्ञेबाहेर जाणार नाही. अरे मग माझी अपेक्षाही नाहीये तशी. मला फक्त त्यांना पटवून द्यायचं एवढंच माझं म्हणणं आहे. ती नाही समजू शकणार. नंदिनीचं लग्न ही तिची प्रायोरिटी आहे. अरे मग ती माझीही आहे. मग? अरे तेच तर सांगायचं आहे ना मला माईंना. तिला नाही पटणार. मला प्रयत्न केल्याचं समाधान मिळेल. प्रयत्न फोल गेल्याचं दुःख जास्त होईल. वासू, काहीच न केल्यापेक्षा ना ते बरं आहे. उर्मी, मी सांगतोय ना, प्लीज ऐक माझं. मी माझ्या मनाचं जास्त ऐकते वासू. अच्छा, काय म्हणतंय तुझं मन? की माईंना पटेल, त्या समजून घेतील मला. तेवढं निश्चित नातं आहे आमच्या. तुला काय करायचं ते कर, पण नंतर रडत आलीस ना तर मी काहीही करू शकणार नाही. माई, दादा काही बोलले का ग? कशाबद्दल? एकूणच. अगं, हे चिडून घडाघडा बोलले असते ना तर एक वेळ बरं झालं असतं असं वाटतं मला. म्हणजे? अगं, जेव्हा हे चिडून सगळं बोलून टाकतात ना तेव्हा काळजी नाही वाटत मला. म्हणजे पुनर्वसूच्या नावानं यांना आंघोळ केली तेव्हा मी घाबरले होते, पण काळजी नव्हती लागली मला. त्यांचा रागाचा पारा जसा चढला आहे तसा उतरेल ह्याची खात्री होती मला. पण असं जेव्हा ते काहीच बोलत नाहीत ना तेव्हा ते मनातल्या मनात ठरवत असतात. आणि ते काय ठरवत आहेत ह्याचा अंदाज लागणं महा कठीण आहे. पण दादांना खरंच असं वाटतंय का की उर्मीचाच दोष आहे? काही बोलले नाहीत तसं ते. नाही, तुम्हालाही असंच वाटतं का? सांगा ना माई, तुम्हाला खरंच असं वाटतं की मी असं काही केलंय? अगं, मी म्हणलं ना, मुद्दाम केलं नसशील तू. माई, माझ्याकडनं चुकूनही असं कधीच होणार नाही. मी स्वतःला या घराचा भाग मानते आणि म्हणून ना या घराचं टेन्शन ते माझं टेन्शन, या घराचा उपाय तो माझा उपाय. नंदिनीचं लग्न हे दादांच्या मनावरचं आणि पर्यायाने या घरावरचं किती मोठं ओझं दूर करणार आहे ना हे माहिती आहे मला.
मला हेही माहितीये माई की जोवर नंदिनीचं लग्न होत नाही ना तोवर आमच्या आत आणि दादांमध्ये एक अदृश्य भिंत आहे. दादांचा आशीर्वादाचा हात त्या भिंतीच्या आडून आमच्यावर ठेवला जाणार नाहीये. माई मला ना या घरात ना फक्त माणसं हवी आहेत, बाकी काही नको. माई या घरात कायमचं वास्तव्य हा प्लॅन कधीच नव्हता. फक्त या घरातल्यांच्या मनात एक कायमचं स्थान हवंय आणि ते ना असं कुरघोड्या करून मिळणार नाहीये एवढी समज नक्की आहे मला. माई माई हेच जर करायचं असतं तर सुनीलच्या चांगुलपणाचे पुरावे का जमवले असते आम्ही? नंदिनी बिन लग्नाची या घरात राहिली तर मला काय मिळणार? उलट स्वार्थीपणाने विचार केला तरी नंदिनी या घरातून लग्न होऊन निघून जाणं हेच माझ्यासाठी सोयीचं आहे, नाही का? मग अशा वेळेला मी तिचं लग्न जोडायचं बघू की तोडायचं? पटतंय का मला तुझं सगळं? बास माई मला ना एवढंच सांगायचं होतं. बाकी आता सुनील काय ठरवेल ना तो त्याचा निर्णय, पण तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. मी उद्याला या घरातनं बाहेर निघायची जरी पाळी आली ना माझ्यावर, तरी तुमच्या डोळ्यातला माझ्यावरचा विश्वास मला उभारी देईल. मी निराश होऊन नाही निघणार या घरात. मी सतत सांगत राहीन स्वतःला की माईंच्या मनात स्थान नाही, निदान विश्वास तरी निर्माण करू शकले मी, आणि हे खूप आहे माझ्यासाठी. उर्मी असं नको बोलूस ग बाळा, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तू असं काही केलं नसशील माझं मन सांगतंय मला. मग दादा काय करूया आपण? तुम्हाला पसंत आहे का सगळं? न आवडण्यासारखं त्या स्थळात काही नाही. मला तरी सगळी माणसं भली वाटली. माणसं चांगली आहे त्यात शंकाच नाहीये. अहो पण त्या मुलाला मेलं नेमकं त्या गुरमीशीच बोलायचंय ना. उर्मी हो म्हणजे मला काय ती मुलगी फारशी आवडली नाही. बघितलं ना बोलण्यात किती गुरमी असते तिच्या. मी गुरमीच म्हणते तिला. नाही हो का बाई, तशी नाहीये ती. या माईला भारी पुळका तिचा. पुळका नाही हो, खरंच तशी नाहीये ती. मग आज बघण्याच्या कार्यक्रमाला माझ्या नंदीला तिनं फाटकी साडी का दिली? दुष्टपणा नाही तर काय म्हणायचं हो याला? अक्का जे झालं ते झालं, त्यावर आता बोलून काही उपयोग नाहीये. आता त्या सुनीलला सुद्धा मेलं नेमकं त्या गुरमीशीच बोलायचंय. ती काय धडबाई आहे का? आणि ती कसली मेली यांचं लग्न जुळवणार? तुम्हाला सांगू का दादा, आता तो मुलगा म्हणालाय माझा निर्णय झालाय. आता ते हो का नाही हे त्याच त्यालाच ठाऊक. पण आज जो काय प्रकार घडला त्यावरून नाही हेच असणार. पण आता आपल्या नंदीचं नशीब जर बलवत्तर असेल, त्या मुलाच्या मनात हो असेल, तर या गुरमीशी बोलून तो हो थोडाच म्हणणार आहे. ती गुरमी मेली नंदीच्या मुळावरच उठलेली आहे. ती काय हिचं चांगलं होऊ देणार नाही. काय नंदीनी तिचं घोडं मारलंय मला काही कळत नाही. म्हणजे तुम्हाला काय वाटतं दादा, आपण बोलूया का तिच्याशी? तिला सांगूया का नंदी विषयी चांगलं बोल म्हणून? अक्का तुम्ही थोडं शांत व्हा बरं. असं कसं म्हणता दादा, पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. मान्य आहे मला, पण असा बनाव करून लग्न जुळवण्यात काय अर्थ नाही. ओ बनाव कसला हो, नंदी चांगलीच आहे, पण ती गुरमी मेली आगाऊ आहे ना. पण जे झालं ते आपण बदलू शकत नाही ना. मग काय तिची आरेरावी सहन करत राहायचं? माझ्या मुलीचं वाटोळ उघड्या डोळ्यांनी बघत राहायचं का? हे बघा तसं काही होणार नाही. तसं नाही हो, आता त्या गुरमीच्या हातात सगळ्या नाड्या असतील तर आणखीन काय होणार? अक्का लग्नाच्या गाठी ब्रह्मदेवाने बांधलेल्या असतात. नंदिनी त्याच घरात जाणार जिथं तिनं लग्न करून जाणं योजलेलं असेल. असं कोणाच्या सांगण्यावरून ते जुळणारही नाही आणि तुटणारही नाही. आणि कोणाच्या हातात कसल्या नाड्या?
सगळं काही त्यानं ठरवलेलं असतं आणि ते तसंच होणार. आपण फक्त निमित्त मात्र असतो. तसं नाही हो, पण आता तो त्या गुरमीशी बोलून सगळं ठरवणार असेल तर तिनं खोटं नाटक सांगून त्यात खोडा घालायला नको. तुम्ही जर तिला बजावलत ना तर नेमकं हेच अक्का, नेमकं हेच नकोय मला. ते असं कुणाला तरी पढवून लग्न जुळवण्यापेक्षा ते मोडलेलं बरं. आज तिच्या सांगण्याप्रमाणे तो होकार देणार असेल तर तिचा सगळा पुढचा संसार तिच्या सांगण्याप्रमाणे झालेला तुम्हाला चालणार आहे का? मुलगा आपल्याला आवडलाय, ठीक आहे, तिला जे काय सांगायचंय ते सांगू दे. त्यानंतरही जर त्याचा होकार आला तर त्या होकाराला, त्या लग्नाला, त्या संसाराला काही अर्थ आहे. तिच्या म्हणण्यानुसार तो होकार देणार असेल तर नंदिनीच्या भविष्यासाठी ते खूप घातक आहे. तुमच्या लक्षात येतंय का मी काय म्हणतोय ते? म्हणजे काय, कळतंय सुद्धा आणि पटतंय सुद्धा. आता आपण वाट पाहू, त्याचं काय म्हणणं आहे ते कळेलच आपल्याला. होकार आला उत्तमच, पण नकार आला तरी खचायचं नाही. उपवर मुलांची काही कमी नाही. आपण आणखीन स्थळ बघू. ब्रह्मदेवाने तिची गाठ ज्याच्याशी बांधली असेल तो आपणहून चालत येईल आपल्याकडे. हरिओम. हरिओम. हो सर. नाही, शक्यता अशी आहे की आम्ही पुण्याला शिफ्ट होऊ कायमचे. हो, म्हणजे गाव जरा लहान आहे आणि इथे काम करता येत नाही. म्हणजे पुण्याला आलो की सगळं सुरळीत होईल असं वाटतंय. हो, नाही तारीख ठरली नाही अजून, पण ठरली की कळवतो मी तुम्हाला. पण आम्ही येणार होतो त्यापेक्षा लवकरच येऊ. मी ठरलं की कळवतो तुम्हाला. हो सर, नक्की. बाय. उर्मी, काय झालं? मी सांगितलं होतं ना तुला, तू नको जाऊ माईशी बोलायला. काय झालंय, रागावली का ती तुला? हे बघ उर्मी, माईच्या मनात काही नसतं. बघ, तिला या सगळ्याचा खूप मनस्ताप झालेला आहे. शिवाय दादांचंही टेन्शन असणार आहे तिला. बरं, मुद्दा हा आहे की आपल्याकडे आपण जे बोलतोय त्याचा पुरावा नाही आहे. कोणी का आपल्यावर विश्वास ठेवेल? तू माईवर रागवू नकोस. नाही रागवलंय मी. नाही म्हणजे असं तू रागवणार नाही याची खात्री आहे मला. पण तिच्याबद्दल मनात काहीही गैरसमज ठेवू नको माझ्यासाठी, प्लीज. ती खूप बिचारी आहे, खूप साधी आहे, खूप भोळी आहे. तू तिच्याबद्दल मनात राग नको धरूस. मग मी आलो होतो तेव्हाही ती केवढी चिडली होती. पण त्या माझ्यावर चिडल्या नाहीच आहेत. म्हणजे? म्हणजे त्यांना माझं म्हणणं पटलं. म्हणाल्या, माझं मन मला सांगतंय की तू असं काहीच केलं नाहीयेस. माई असं म्हणाली? हो. म्हणजे असं म्हणाली माई? वासू, तोच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारल्यावर माझं उत्तर बदलणार नाहीये ना. त्या असं म्हणाल्या. त्याने पूर्ण विश्वास दाखवला माझ्यावर. म्हणजे अर्धी लढाई जिंकलीस तू उर्मी. उर्मी, माईनं तिचं अख्खं आयुष्य दादांच्या शब्दाला प्रमाण मानण्यात घालवलं. ती आज तुझ्या बाजूने बोलतेय, म्हणजे आपोआप ती दादांच्या बाजूने स्टँड घेत नाहीये. कसं काय जमवलंस तू हे? म्हणजे याआधी फक्त हे मी करू शकलो होतो, तेही मी माईच्या पोटी जन्म घेतला म्हणून. तू तर काल आलीस आणि हे सगळं केलंस. कसं काय जमवलंस तू हे? उर्मी, ही लढाई तू जिंकलीयस. वासू, मला लढाई नाही, मला माणसं जिंकायची. नंदे, नंदे, अक्का नाहीये ना, तोपर्यंत मला सांग बाई काय चाललंय तुझं, काय आहे तुझ्या मनात, आणि त्या मुलाशी काय बोललीस ग तू, काय ठरलं तुझं? तुला का सांगू मी? मला का सांगू? म्हणजे
तुला सांगितलं तर चोंबडेपणा करशील आणि जाऊन सांगशील त्या मोठ्या आत्याला. नंदे, आतापर्यंत तोंड बंद ठेवलंय आम्ही. झाला का तुझा उपकाराचा पाडा सुरू? आता तू सांगतेस का देऊ तोंड ठेवून? मला नाही करायचं ते बावळटाशी लग्न. बावळट? नाही तर काय. अगं कसा आहे तो? हसताना सुद्धा मूर्ख दिसतो. मला नाही आवडला. आणि म्हणतो कसा? तुम्ही कधी प्रेमात पडलायत का? त्याला काय करायचंय? मी प्रेमात पडीन नाही तर आणखी काही. मला नको असा चक्रम नवरा. अगं पण तू नाही म्हणालीस ना तर अक्का जिवंत जाळेल तुला. पण मी नाही कशाला म्हणीन? म्हणजे तोच नाही म्हणेल मला. आणि तो हो म्हणाला तर? बघू पुढचं पुढे. म्हणजे तुझ्या डोक्यात आहे तरी काय? कधी कधी मलाही कळत नाही काय माझ्या डोक्यात, पण काहीतरी आहे हे नक्की.